नमस्कार, योगीराज फिल्म क्रिएशनच्या फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण फक्त तीन साहित्यामध्ये एकदम छान असा जाळीदार ढोकळा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी साहित्यात पटकन तयार होणारा ढोकळा, चला तर मग पाहूयात त्यासाठी लागणारे साहित्य। एक कप चण्याचे पीठ, एक चमचा साखर, दोन चमचे गरम तेल, एक चमचा लिंबाचा रस, अर्धा चमचा हळद, इनो। आता आपण ढोकळा बनवण्यासाठी बॅटर बनवून घेऊयात। एका बाउलमध्ये एक वाटी चण्याचं पीठ, हे पीठ मी चाळून घेतलंय, तुम्हीही बनवताना चाळून घ्या। त्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस, थोडीशी हळद, एक चमचा साखर, चवीपुरतं मीठ, हे छान असं मिक्स करून घेऊयात। त्यामध्ये दोन चमचे गरम तेल, मध्ये थोडं थोडं पाणी घालून बॅटर छान असं मिक्स करून घ्यायचं। थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर बनवून घ्यायचं, सर्व पाणी एकसाथ नाही घालायचं। एक कप चण्याचं पीठ आहे तर इथे मी अर्धा कप पाणी वापरलंय, त्यामध्ये घालूयात इनो, त्यावर थोडस पाणी ऍक्टिवेट करण्यासाठी हे छान असं फेटून घ्यायचं। आपलं हे बॅटर छान असं फुललत चाललंय, तुम्ही बघू शकता। इथे मी कुकर गरम होण्यासाठी ठेवलाय, आता हे आपण बेकिंग ट्रे मध्ये घालून घेऊयात। मी त्या ट्रेला ऑइल करून घेतलंय, आता हे छान असं बॅटर बेकिंग ट्रे मध्ये घातलं की आपण हे कुकर मध्ये बेक करून घेणार आहोत। हे थोडस टॅप करून घ्यायचं। आता हे ढोकळ्याचं बॅटर आपण 15 मिनिट कुकर मध्ये बेक करून घेऊया। आता 15 मिनिट आपला हा ढोकळा बेक करून झालाय, आता आपण हा ट्रे काढून थंड होण्यासाठी ठेवूयात। आपला ढोकळा आता छान असा थंड झालाय, तुम्ही पाहू शकता। आता याचे एजेस लूज करून घेऊयात आणि एका डिश मध्ये काढून घेऊ। आता मी हे एका डिश मध्ये काढून घेते, आता याचे आपण छान असे पीसेस करून घेऊ। आता त्यावर आपण शुगर सिरम घालून घेऊयात। मी इथे एक चमचा साखर आणि चिमूटभर मीठ घेऊन त्याचं सिरम बनवलंय, आता या ढोकळ्यावरती छान असं घालून घेऊयात। परफेक्ट आपलं सिरम घालून झालंय, आता त्यावरती देऊयात तडका। आता तडका देण्यासाठी एका पॅन मध्ये अर्धा चमचा तेल, राई, चिमूटभर हिंग, कढीपत्ता, तडका यावरती घालून घेऊयात। वाव, जबरदस्त दिसतंय। त्यावर थोडीशी कोथिंबीर, वाव किती जबरदस्त दिसतोय आपला हा ढोकळा। आता आपण डिश मध्ये काढून घेऊयात। चला तर मग तुम्ही पाहू शकता आपला ढोकळा रेडी आहे, अगदी हलवाईच्या दुकानात भेटतो असाच आपला ढोकळा बनून रेडी आहे। तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल। तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली जरूर कमेंट करा आणि अशाच नवनवीन टेस्टी रेसिपी पाहण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।